तर नागपुरात कडाक्याची थंडी असून इथला पारा 8.4 अंश सेल्सिअस वर आलाय, यामुळे माणसांसोबत आता प्राण्यांनाही हुडहुडी भरली आहे. अशातच महाराज बाग प्राणी संग्रहालयात वाघ, बिबटे आणि पक्ष्यांसाठी हीटर्स लावण्यात आले. या हीटर सोबत वाघ आणि बिबट्यांच्या पिंजऱ्यांना ताडपत्री देखील लावण्यात आली. महाराज बाग प्राणी संग्रहालयात सध्या 2 वाघ 5 बिबटे 200 पक्षी आहेत. तर या ठिकाणी हीटर्स लावण्यात आल्याने इथले प्राणी आणि पक्षी सामान्य तापमानाचा आनंद लुटत आहेत. आणि असंच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. नागपूरचा पारा 8.4 अंशापर्यंत खाली आलेला आहे, त्यामुळे या बोचऱ्या थंडीचा ज्याप्रमाणे माणसांना त्रास होतो तशाच प्रकारे प्राण्यांनाही होतो. आणि म्हणूनच नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी हीटर लावण्यात आलेले आहे, कारण या थंडीचा या प्राण्यांनाही त्रास होतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून हे हीटर जे आहेत या नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यांमध्ये लावण्यात आलेले आहे. म्हणू शकतो या ठिकाणी 6 बिबट्या आहेत आणि 2 वाघ आहेत. या प्राण्यांना या थंडीचा त्रास होऊ नये म्हणून हे सगळे हीटर जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. सोबतच ताडपत्री जे आहेत त्या अशा प्रकारे लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून थंड वारे जे आहेत त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये जाणार नाही. त्यामुळे पूर्णपणे व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत महाराज बाग प्राणी संग्रहालयाचे प्रमुख मोडगर सर आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांची काळजी घेत आहोत, पण हीटर लावलेले आहेत, सोबतच त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा आपण काही त्यांना देतोय का विटामिन वगैरे? आपण बिबट्यांसाठी 3 हीटर लावलेले आहेत, त्याच्यानंतर वाघासाठी आणि चिडियाघरमध्ये आपण हीटर लावलेले आहेत, जेणेकरून त्यांची जी रूम आहे ती थंड नाही व्हायला पाहिजे आणि त्यांचं रूम गरम राहील आणि जेणेकरून त्यांची बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहील. कॅमेरामॅन मंगेशसह संजय डाफ, साम टी व्ही, नागपूर.